राज्यपाल मैं आज एवढे सगळे माइक दिसतात तुम्हाला वाटत असेल अनिल देसाई जी अनिल परब जी आमच्या सोबत तर वेगळी चर्चा झाली आहे पण असं नाहीये महत्त्वाची गोष्ट हीच आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 6 ते 7 महिन्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेचे अनेक भ्रष्टाचार आम्ही आपल्या माध्यमातूनच लोकांसमोर आणलेले आहेत मग तो रस्त्यांचा घोटाळा असो मेगा घोटाळा ज्याला आपण बोलू शकतो खडीचा जो घोटाळा झालेला आहे तो आणि स्ट्रीट फर्निचरचा जो घोटाळा झाला ह्या 3 घोटाळ्याच्या ज्या काही माहिती आम्हाला राज्यपाल महोदयांना द्यायची होती ती आम्ही दिलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या 7-8 महिन्यांमध्ये हे सगळे घोटाळे जे आता प्रशासक आहेत त्यांच्या अंदाधुंदी कारभारामुळे आपल्या मुंबईत होत आहेत एका बाजूला 40% सरकार आणि बाजूला इथेच आमच्या राज्यामध्ये बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार हे असं बसलेलं आहे 40% सरकारचं जे काही व्हायचं आहे ते होईल त्याच्यात आम्हाला काही जास्ती जायचं नाही आहे पण आमच्या राज्यामध्ये बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार जे बसलेलं आहे त्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टरच्या सरकारमुळे मुंबईत 6000 कोटीचा रस्त्याचा घोटाळा होत आहे जेव्हा जानेवारीमध्ये आपल्याला आठवत असेल हे सगळे टेंडर झाले वर्क ऑर्डर दिले गेल्या तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की 900 रस्ते म्हणजे 400 किलोमीटरचे रस्ते मुंबईत काँक्रीटचे होते आता हे सगळं झाल्यानंतर अरे बाबा काय करता लावतो मनोज मनोज हे सगळे रस्ते साधारणपणे 900 रस्ते 400 किलोमीटरचे जे मुंबईत होणार होते त्याच्यातून मला वाटत नाही 10 पण रस्ते सुरू झाले असतील आणि या 10 रस्त्यांवर देखील खूप उशीर होत आहे कारण कुठेही 31 मेच्या आधी जेव्हा आपण क्लोज करायला बघतो रस्त्यांची कामं पावसाळ्याच्या आधी ती काही पूर्ण होणार नाही ह्याच्यात सर्वांनीच सगळ्याच पक्षाच्या लोकांनी पत्र दिलेली आहेत काही माजी नगरसेवकांनी दिलेली आहेत मग ते भाजपचे असतील शिवसेनेचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील गद्दार गँगचे नेते सोडून सगळ्यांनीच पत्र दिलेली आहेत पण कुठेही प्रशासकाकडून काही कारवाई झालेली दिसत नाही खडीचा घोटाळा मी आपल्या समोर आणला एक कंपनी आहे त्या कंपनीचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं म्हटलं जातं की सीएम म्हणजे जे करप्ट मॅन आहेत त्यांच्या जवळचे कोणीतरी ह्या पूर्ण रॅकेटमध्ये आहेत पण ह्याच एका कंपनीमुळे 3 आठवडे मुंबईची कामं बंद होती मग गोखले ब्रिजचं असेल डिलाय रोडचं असेल ही सगळी महत्वाची कामं बंद होऊन साधारण पावसाच्या आधी ही कामं जी पूर्ण व्हायला पाहिजे होती ती कुठेही कामं पूर्ण होणार नाहीत असं दिसायला लागलेलं आहे आणि 300 रुपये प्रतिटनवरनं साधारणपणे 600 रुपये प्रतिटन हे एवढी किंमत वाढलेली आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रीट फर्निचरचा जो घोटाळा आहे एकाच कॉन्ट्रॅक्टरसाठी एकाच कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी त्यांच्या ह्या गद्दार गँगच्या साधारणपणे 160 कोटीची कामं ही 263 कोटीला दिलेली आहेत 13 गोष्टी जे वेगळे वेगळे लेवलचे लोक म्हणजे काही आमदार घेतात काही खासदार घेतात आणि जनतेसाठी पुरवतात ह्या एकाच कॉन्ट्रॅक्टरच्या हाती दिलेल्या आहेत आणि पुढच्या 3 ते 5 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी डिलिव्हर करायच्यात असं सांगितलेलं आहे मुळात हीच मागणी होती की ह्या सगळ्या घोटाळ्याची जी डिटेल्स आहेत त्या मी राज्यपाल महोदयांना दिलेल्या आहेत आणि त्यांना विनंती केलेली आहे की ह्या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी लोकायुक्त महोदयांकडून त्यांनी करून घ्यावी ह्याच सोबत पुण्यात आपल्याला माहिती आहे मी परवाकडे देखील पुण्यात गेलेलो 2 मोठे विषय आहेत एक म्हणजे वेताळ टेकडीचा विषय आणि दुसरे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा विषय तिकडच्या नद्या मारण्याचं काम पुणे महानगरपालिका करत आहे तिकडची जी टेकडी आहे ती सपाट करण्याचं काम पुणे महानगरपालिका करत आहे आणि तिथे देखील आम्ही राज्यपाल महोदयांना हस्तक्षेप करण्याची विनंती केलेली आहे आणि स्थानिक जे तिकडचे नागरिक आहेत काही एनजीओज आहेत काही तज्ज्ञ आहेत त्यांना वेळ देऊन भेटण्याची विनंती केलेली आहे ज्याच्यात आम्ही कुठची राजकीय मंडळी नसेल पण हे जर तज्ज्ञ त्यांना भेटले तर त्यांना देखील पूर्णपणे विषय कळेल आणि तिथे पुण्याच्या नद्या मारण्याचं काम किंवा टेकडी सपाट करण्याचं काम जे आहे ते देखील चौकशी करून थांबवण्याची विनंती आम्ही केलेली आहे ब्लॉग लिहिला होता आणि मुख्यमंत्री याबद्दल काहीच बोलत नाही म्हणजे रस्ते घोटाळ्याबद्दल तर अजूनही मुख्यमंत्री बोलत नाहीये तर त्याबद्दल तुमची दुर्दैवाने असं झालंय की महाराष्ट्रात सध्याचे मुख्यमंत्री म्हणजे करप्ट मॅन सीएम इज करप्ट मॅन आता असं झालेलं आहे आपण पाहिलं असेल वेदांता फॉक्सकॉन पासून त्यांच्या डॅवोसच्या खर्चापर्यंत मी त्यांना सांगितलेलं की माझ्यासोबत आपल्या समोर चर्चा करा त्यांचं पूर्ण खातं त्यांच्या सोबत असू दे मी एकटा बसीन त्यांच्या समोर चर्चा करायला तयार आहे पण अजूनही कुठूनही त्यांच्याकडून उत्तर येत नाहीये कधी शेतात पळून जातात कधी गुवाहाटीला पळून जातात पण मला उत्तर देण्याची त्यांची काही तयारी दिसत नाहीये 2 दिवसात सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं अपेक्षित आहे नक्कीच आणि मी तुमचे आभार मानतो की तुम्ही काही लोकांनी ती बातमी दाखवली कारण आपल्याला माहिती असेल मुंबईत 400 किलोमीटरचे रस्ते करत असताना साधारणपणे आतापर्यंत जी काही रेट्स असायचे बिडिंगचे रेट्स असायचे त्याच्यात बरोबर 5 कॉन्ट्रॅक्टरना 5 पॅकेट दिलेले आहेत
त्याच्यात 66% वाढ करून दिलेली आहे. त्याच्यात 18% वेगळा जीएसटी आहे, 10% ऍडव्हान्स मोबिलायझेशन आहे, 20% शेड्युल ऑफ रेट्स वाढवलेलं आहे. जर आपण पूर्ण जे काही मी त्या ब्लॉगमध्ये लिहिलं मोजलं तर 66% फायदा हा कॉन्ट्रॅक्टर्सचा होत आहे, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांचा होत आहे, हा आपल्याला सगळं दिसून येईल. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणार आहे, आपली काय बरोबर जी. आज महाराष्ट्र के जो राज्यपाल महोदय है भाई साहब, उनके पास हमने एक समय मांगा था. जो भी मुंबई में अगर आप देखें, मुंबई महानगर पालिका के जो तीन विषय है, पहला तो रोड रस्तों का घोटाला है, रोड स्कैम जो लगभग 6,000 करोड़ का है. फिर है ग्रेवल स्कैम, एक कंपनी है जिसने मोनोपोली करके रखी है, जिसकी वजह से कीमतें जो है लगभग 300 रुपए प्रति टन से लेकर अभी 600 रुपए प्रति टन हुई है वो. और तीसरा है स्ट्रीट फर्नीचर का जो घोटाला है. वो तीनों करप्शन के जो मामले हैं हमने राज्यपाल महोदय के सामने रखे. यही उनसे विनती की है कि लोकायुक्त महोदय से इनकी इंक्वायरी हो. और जो मुंबई में अभी आप देख रहे हो कि जो प्रशासक बैठे हुए जो म्युनिसिपल कमिश्नर है उनपे भी इंक्वायरी हो. जिस तरीके से आपने कई सारे सर हिंदी में पहले हिंदी में फैसला आने वाला है उसको लेकर तब अलग अलग दल अलग अलग बयानबाजी कर रहे हैं. आपका क्या कहना है, किसके हक में हर एक दल दलदल निर्माण कर रही है बयान करके. मैं उसमें जाना नहीं चाहता. हमारा न्याय देवता पे पूरा विश्वास है. और यही है कि जो संविधान को हम जिस संविधान के हम पूजक है उसी को अगर लेके जाए आगे तो मुझे लगता है ये देश की भलाई होगी. राहुल मुळात त्यांची पण आम्ही इलेक्शन चॅलेंज केलेली आहे. ते पण अध्यक्ष कसे झालेले आहेत, ते घटना बाहेर अध्यक्ष बसलेले आहेत का, हा देखील एक विषय आहेच. ऐसे दावा इतनी 100% न्यूज उनको मिली कहाँ से? और उनका भी तो इलेक्शन हमने चैलेंज किया, वो भी तो अनकॉन्स्टिट्यूशनली बैठे हुए. तुम्हाला कुठतरी म्हणायचं आहे की निकाल काही लेची? मी निकालावर काही बोलत नाहीये. महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्हाला न्याय देवतेवर आणि आमच्या उच्च सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. संविधानाचे आम्ही पूजक आहोत. आपण पाहत असाल जी वज्रमूठ आहे आमची सभा जे होत आहेत आणि आता पावसाळ्यात पण होणार आहेत त्या संविधान रक्षणासाठी होत आहेत. मुळात अशी जर गद्दारी जी आपल्या महाराष्ट्रात घडलेली लेजिटिमाइज करत गेलो तर उद्या प्रत्येक राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होईल आणि प्रत्येक पक्षाला प्रॉब्लेम निर्माण होईल. सर पण विधानसभा अध्यक्ष म्हणतायत की निकाल त्यांच्या हातात, निकालाचा चेंडू उद्या नितीशकुमार उद्या नितीश कुमार जी आहेत, उद्या तेजस्वी यादव देखील आहेत, ते आम्हाला भेटायला येणार आहेत, उद्धव साहेबांना भेटायला येणार आहेत. आणि आपण पाहताय की अनेक वेगवेगळे राजकीय पक्ष हे भेटून ह्या देशातलं राजकीय चित्र नक्की काय आहे, देश हुकुमशाहीच्या वतीने दिशेने तर नाही चाललाय ना, हा विचार आम्ही करत आहोत. सर ये भी हिंदी में, सर हिंदी में प्लीज, हिंदी में सर, हिंदी में कल आ रहे हैं नितीश कुमार सर, हिंदी में बिल्कुल. कल बिहार के मुख्यमंत्री महोदय और उप मुख्यमंत्री महोदय नितीश कुमार साहब और तेजस्वी जी मातोश्री आएंगे. उद्धव जी और मैं उनका स्वागत करते हैं. पूरे पक्ष के हिसाब से अगर आप देखें तो पूरा शिवसेना उनका स्वागत करती है. लेकिन यही बात है कि देश में हम किस ओर जा रहे हैं, लोकशाही लोकतंत्र और संविधान की तरफ है या फिर किसी हुकुमशाही की तरफ जा रहे हैं, उस पर विचार करना जरूरी. आणखी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असं परत एकदा उदय सामंत म्हणतात, कारण निकालावर सगळे अवलंबून. नाही चांगलं आहे, त्यांनी आमच्या राज्यातले मग केरळचे असतील, जम्मू काश्मीर सगळ्या राज्यातले आमदार असतील, अमेरिकेतले काही खासदार असू शकतात, पण जे त्यांचं काम आहे उद्योग खातं बघणं ते सोडून सगळं त्यांच्या टचमध्ये. वेदांत फॉक्स कोण गेला त्यांच्याकडून कोणी टच नाही केलं. एअरबस टाटा असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, पूर चेन कंपनी असेल, हे सगळे राज्य सोडून जातात, त्यांच्या कोणी कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. पण नुसतं राजकारण करायचं, घाणेरडं राजकारण करायचं, विकत घेण्याचं राजकारण करायचं, हे सगळं चालतं. फॉक्सकॉनचा शब्द उच्चारू शकला नाही असं प्रेझेंटेशन होतं. मला वाटतं नाही, कालच वर्ल्ड आफ्टर डे होता, जाऊ द्यास तो साजरा नको करूयात. हे काही त्यांच्या मंत्रिमंडळात चाललं ते वर्ल्ड आफ्टर डे रोज साजरा करण्यासारखं लक्ष देत नाही. आदित्य काय मत आहे कर्नाटकात सत्ता पालट होऊ शकतो असं म्हणतात? आता प्रचार संपलेला आहे, तुम्ही उगाच मला पण डिस्क्वालिफाय करू नका ईसी कडून. असं म्हटलंय की 93 मध्ये अशी दंगल झाली, तसा दंगल घडवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहे. शी हो तुम्ही ना कुठे काय लक्ष देता, ठीक है. आदित्य मणिपुर, मणिपुर में राष्ट्रीय स्तर पर एक मोर्चाबंदी चल रही है, नीतीश जी जो आ रहे हैं, क्या आप लोगों का सहयोग रहेगा यूपीए को लेकर या जो तीसरा? मैंने जो कहा कि हमारा यही एक कल मुलाकात होगी तो हम बात करेंगे उस पर.
आज इसके बाद मैं डिलाई रोड देखने जा रहा हूँ, फिर वहाँ बीडीडी चौल जो है वो बन रही है वो देखने जा रहा हूँ, और यही काम आगे लेके जाएंगे। अभी क्या करें, मणिपुर में काफी बच्चे अभी भी फंसे हुए हैं और मणिपुर की हालत भी काफी गंभीर है, और ऐसे होते हुए कर्नाटक में सारे देश का ध्यान लगा हुआ है। मणिपुर की हालत तो काफी गंभीर है, अगर आप देखें तो हिंसा जारी है, वही डरावनी बात है। काफी सारे राज्यों से बच्चे हैं, विद्यार्थी हैं, प्रोफेशनल्स अटके हुए हैं, वहाँ के भी लोग यहाँ बहुत सारे अटके हुए, तो एक बिल्कुल सहानुभूति है। यही बात है कि जैसे मैंने कहा और आपने भी अभी कहा कि वहाँ हिंसा तो चल रही है, दंगे भड़के हुए, लेकिन सारा पूरा देश और जो राजनीतिक दल है वो तो कर्नाटक में व्यस्त है। हमारे राज्य में भी अगर आप देखें तो बारसू में ऐसे ही तनाव के माहौल था, काफी सारे जगहों पे, फिर आरे हो, अजनीवन हो, काफी सारी जगहों पे तनाव का माहौल था, लेकिन पूरा का पूरा जो दल है यहाँ का, जो सत्ताधारी पक्ष है, सारे मंत्रिमंडल है, वो तो कर्नाटका में व्यस्त है। अभी वहां का प्रचार खत्म हुआ है, मैं यही आस धरूंगा, आशा करूंगा कि जो लोगों की जिम्मेदारी है कि काम करना है, लोगों की सेवा करना है, उसमें वापस लग जाए। सेवा की अगर बात कर रहे हैं आदित्य, कई दो राज्यों में बैन, मैं प्रोपेगेंडा पे बात नहीं करूंगा। आदित्य आपने बोला है कि लोगों की सेवा करनी आवश्यक है, लेकिन ये सेवा जो है वो करते हुए नहीं दिख रहे हैं, उल्टा केरल स्टोरी पे जो है वो स्क्रीनिंग। अगर आप देखें तो हमारे राज्य में तो ऐसे है कि हमारा कैबिनेट तो खुद की सेवा में व्यस्त है, खुद की कुर्सी बचाने में व्यस्त है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।